या संदर्भात जी पावलं पडतायत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामध्ये या राज्यातले अनेक राजकीय आणि सामाजिक घटक हे जवळ येत आहेत. एकत्र काम करून महाराष्ट्रात आणि देशामध्ये बदल घडवण्यासंदर्भात आमचं एकमत आहे. त्याच्यामध्ये जी तुम्ही माहिती देत आहे वंचित बहुजन आघाडी त्यांचा समावेश आहे आणि भविष्यात मला त्याच्याविषयी पक्षप्रमुखांकडूनच माहिती मिळेल. कर्नाटक सरकारच्या मंत्र्यांनी म्हटलं की मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा. कर्नाटक सरकारमधील काही मंत्र्यांनी म्हटलंय की मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा. अच्छा, काही मंत्र्यांनी म्हटलंय ना, मग मागणी करा ना, बघतो आम्ही. मुंबईमध्ये कानडी बांधवांवरती अत्याचार होत नाहीत. मुंबईमध्ये संपूर्ण देश सामावलेला आहे, फक्त कर्नाटक नाही. मुंबईमध्ये मराठी माणसांबरोबर उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात अशा सगळ्याच प्रांताचे लोक गुणा गोवंदन नांदतात आणि आम्ही त्यांना सन्मानानं वागवतो. तसं सीमा भागात होतंय का? नाही. आधी सीमा भाग केंद्रशासित होईल, कारण तिकडे मराठी बांधवांवरती गेले 75 वर्ष अत्याचार होत आहेत, म्हणून आम्ही ती मागणी करतो आहोत. मूर्ख आहेत ते मंत्री. रश्मी शुक्ला यांची पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे आदेश कोर्टात दिलेले आहेत. बघा, मी न्यायालयाच्या निर्णयावर बोलणार नाही, त्याच्यामध्ये माझाही फोन टॅपिंग झाला होता, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सर, आपण या अधिवेशनात जर बघितलं तर संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या दोघांवर गंभीर स्वरूपाचे एकाच गटाच्या मंत्र्यांची प्रकरणं बाहेर येत आहेत आणि सगळी प्रकरणं गंभीर आहेत. काही लोक म्हणतात बॉम्ब कुठे फुटतायत, मग हे फुटतायत ते काय आहेत? एनआयटी घोटाळा 16 भूखंडाचा अजून येईल, ही सुरुवात, हे टोकन आहे. त्यानंतर तुम्ही जो आता उल्लेख केलात संजय राठोड यांच्या 2 जमिनीचे भ्रष्टाचार, अब्दुल सत्तार यांची कलेक्शनगिरी, कृषी कर्मचाऱ्यांना पकडून कोट्यवधी रुपये गोळा केले जात आहेत, 36 एकर गायरान जमीन ज्या पद्धतीनं रेवडीसारखी वाटली, ही सुरुवात आम्ही परत सांगतो, सुरुवात आहे. उदय सामंतांचं प्रकरण उद्योग मंत्र्यांचं, उदय सामंतांचं एक प्रकरण नाहीये. आता ह्या क्षणी या इमारतीमध्ये आमच्या खोलीमध्ये 25 प्रकरणं पडली आहेत. पण आम्ही सीमा प्रश्नाचा ठराव हा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा होता, त्याच्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की सीमा प्रश्नाचा ठराव होत असताना इतर कोणत्या विषय शक्यतो आपण घेऊ नये. अनेक प्रकरण आहेत आणि ही प्रकरणं देणारे तुमचे सहकारी आहेत हे सांगतो. कोणाकोणाची 25 प्रकरणं कोणाकोणाची, कोणत्या विभागाची आहे, नाव नका घ्या, विभाग सांगा. नाही, एक लक्षात घ्या, मी आजच्या अग्रहिकात म्हटलेलं आहे, हा भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरणं कदाचित देवेंद्र फडणवीस यांना आता जड होत चाललं असावं त्यांच्या भाजपला, कारण भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये पूर्ण बदनाम होतोय महाराष्ट्रात आणि देशात. महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट मंत्र्यांनी भ्रष्टाचारासाठी चालवलेले सरकार आहे आणि हे सगळे लोक अलिबाबा 40 चोर या 40 चोरांमधले आहेत आणि हळूहळू 40 आमदार आणि त्यातले मंत्री या प्रत्येकाचं प्रकरण बाहेर येईल. मला एक सांगा, नेहमी भ्रष्टाचाराच्या आरोपावर चर्चा सुरू आहे, सामान्य लोकांचे प्रश्न या अधिवेशनात कमी चर्चेले जातात असं वाटत नाही का तुम्हाला? नक्कीच, सामान्यांच्या प्रश्नासाठीच अधिवेशन असत. याचा अर्थ असा नाही, जर सरकारमधले मंत्री, सरकारमधले घटक सामान्यांच्या मालकीच्या जमिनी अशा प्रकारे लुटमार करून कोणाच्या घशात घालून आपल्या तुंबड्या भरत असतील तर त्याविरुद्ध सुद्धा आवाज उठवणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. संजय राठोड यांचं प्रकरण सभागृहात देखील काल विरोधी पक्ष, बघा असं आहे की याचा अर्थ असा आहे की हे जयंत पाटलांनी जो शब्द वापरला निर्लज्ज सरकार, गेंड्याच्या कातडीचं सरकार, तुम्ही आमच्यावरती भ्रष्टाचाराचे किती पुराव्यास आरोप केले तरी आम्ही आमच्या खुर्च्यांना चिडकून राहू, नैतिकता नाही.
प्रामाणिकपणा नाही आणि महाराष्ट्राविषयी प्रेम नाही असे सरकार आहे। जर थोडी जरी नैतिकता असती तर या अधिवेशनामध्ये चार मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांनी घेतले असते। प्रवीण बोला जा। अहो सगळंच बोगस आहे, यांचं डिग्री काय, यांचं अस्तित्वच बोगस आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यावर निर्णय होईल आणि हे डिस्क्वालिफाय होतील, हे अपात्र ठरतील, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय। सामन्यामधून आपण विधानसभा अध्यक्षांची एकंदरीत जी कार्यपद्धती आहे त्याच्यावर सुद्धा एक शंका उपस्थित केलेली आहे। शंका नाही, ठामपणे सांगतोय, शिवसेनेच्या आमदारांना बोलू द्यायचं नाही, विरोधी पक्षांचा आवाज दाबायचा। विधानसभा अध्यक्षांनी जरी ते एखाद्या पक्षाची नेमणूक असली तरी त्याने इतका पक्षपात करू नये की लोकांच्या नजरेस जाईल। या देशात लोकशाही आहे, या महाराष्ट्रात लोकशाही आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे ज्याने लोकशाहीला जन्म दिला आणि तुम्ही तुमच्या त्या खुर्ची घटनात्मक खुर्चीवर बसून विरोधी पक्षाचा आवाज विरोधी पक्षाचा गळा दाबत असाल तर काय बोलणार। जयंत पाटलांनी जो संताप व्यक्त केला आणि त्यांना निलंबित व्हावं लागलं त्या भावना संपूर्ण महाराष्ट्राच्या आहेत। प्रवीण दरेकर बोलले की संजय राऊत फ्रस्ट्रेट झालेले आहे, बोलण्याच्या पलीकडे त्यांचं काही करतो? आम्ही कशाला फ्रस्ट्रेट होऊ, आम्ही कशाला फ्रस्ट्रेट होऊ, आमचं काम लढणं आणि बोलणं आहे। संजय राऊत कधी वैफल्यग्रस्त निराश होत नाही, ते तुम्हाला निराश आणि वैफल्यग्रस्त करत। आणि कोण प्रवीण दरेकर, आमची लढाई ज्यांची आहे त्यांच्याशी चालू आहे। हिंदी में बताइएगा जिस तरह से आरोप लगाए जा रहे हैं आप लोग की तरफ से, दो मंत्रियों के नाम लैंड स्कैम में दो नहीं, लेकिन अब तक जो इस्तीफा जो है वो नहीं हो पाया। देखिए ये सरकार के लोग न दिल्ली में इस्तीफा देते हैं, न महाराष्ट्र में देंगे, न किसी राज्य में देंगे। हमारे मोदी जी कहते हैं कि जीरो टॉलरेंस ऑफ करप्शन, लेकिन आपके आसपास देखिए, मोदी जी जब नागपुर में आए थे मेट्रो का उद्घाटन या समृद्धि महामार्ग का उद्घाटन करने के लिए, तब ये बात कही कि भ्रष्टाचार को हम सहन नहीं करेंगे। अगर उस वक्त उस मंच पर अपने आसपास देखते तो यहां चार वहां चार भ्रष्टाचारी लोग ही बैठे थे, ये सरकारी भ्रष्टाचार की नींव पर खड़ी है, तो आप कौन सी बात करते हो। ये सरकार का मुख्य हेतु भ्रष्टाचार करना है, अपने लोगों को भ्रष्टाचार करने का मौका देना है, लेकिन जनता और विपक्ष सब देखता है और हम उनको ये सरकार चलाने नहीं देंगे। शिंदे गुट के से जुड़े हुए लोगों के मामले जो है वो सामने निकल कर आ रहे हैं, आपको लग रहा है कि कोई स्पेसिफिक कारण? देखो सरकार तो दोनों मिलकर चला रहे हैं, एक जो जिसका नाम लिया एक गुट के लोग है 40 और भारतीय जनता पार्टी के लोग है, लेकिन भ्रष्टाचार के सभी प्रकरण तो एक ही गुट के निकल रहे, उसका मतलब आप समझ जाइए कि ये सब फाइलें देने वाले कौन लोग हैं। तीन आठवड्या तो सरकार 30 तारखेला तुमची जी मागणी होती की अधिवेशन 3 आठवडे चालावं ते गुंडाळायला जातात, सरकार पळ करता का? ज्या प्रकारे विरोधी पक्षाचा हल्ला सुरू आहे सरकार नक्कीच पळ काढतं। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिंदेगड ऍक्टिव्ह झालेला